झणझणीत ठेचा. नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे झणझणीत ठेचा. त्यासाठी लागणारे साहित्य: हिरव्यागार मिरच्या, लसूण, खडा मीठ आणि तेल. एवढ्या कमी साहित्यात आपण झणझणीत ठेचा करायचा आहे. आपल्याला यासाठी लोखंडी तवा पाहिजे. लोखंडी तव्यातील ठेचा खूपच छान लागतो. तवा गॅसवरती गरम करायचा. एकदम गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. आपण लोखंडी तवा तापला, त्यामध्ये मिरच्या घालायच्या. प्रेस करून परतायचं. तेल मिरच्या पूर्ण भाजल्यानंतर घालायचं आहे. आपण तेल न घालता मिरच्या भाजून घ्यायच्या. प्रेस करायचं. प्रेस करून सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं. भाजलं गेल्यावर त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं. परत परतून घेणे. खमंग परतल्यावरती गॅस बंद. त्यावरती झाकण ठेवून वाफ काढणे. गॅस पूर्णपणे बंद केलेला असला पाहिजे. वाफेने थोडंसं मिरच्या शिजल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, खडा मीठ आणि लसूण घालायचं. परत झाकण लावून ठेवून द्यायचं. त्याची वाफ निघाल्यावरती थोडं मिरच्या, लसूण आणि मीठ खलबत्यांनी बत्त्याने तव्यातच ठेचून घ्यायचं, रगडून ठेचायचं. बत्त्यांनी तव्यातच, गरम तव्यातच रगडून रगडून ठेचून घ्यायचं. असं खमंग ठेचा तयार होतो. असा झणझणीत ठेचा तयार होतो. असा हा झणझणीत ठेचा आपण भाकरी, लोणचं, कांद्यासोबत सर्व करू शकतो.